यस थैंक यू थैंक यू डीजे। चला फिल्डिंग लावून घ्या लगेच। कलोदे संघ आता वेळ आपल्याकडे कमी आहे, अजून भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आणि यातून ग्रुप नंबर 5 म्हणजे अगदी ई ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये कोण दाखल होणार यासाठी फार महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते ग्रुप नंबर 5 मधून। ग्रुप नंबर 6 ललित तुमचा आहे, त्यामुळे तुम्हाला अजून प्रतीक्षा भरपूर करायची। तर ग्रुप नंबर 5 आपल्याला पाहायला मिळते आणि एकीकडे आहे माडपाई माडप आणि त्यांच्या विरुद्धात जे मल्हार कलोते। या दोन संघादरम्यान फार मोठे मॅचेस आणि आमच्या समवेत ललित गायकर कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत। उत्तम प्रकारचे गोलंदाज, विशेषतः रब्बर बॉल स्पेशलिस्ट आहेत ते। रबल बॉलमध्ये मी तर म्हणेल बऱ्याचशा जणांना मागे घातले, मागं पळवलं त्यांनी या गोलंदाजाने आणि ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत। ललित काय म्हणशील, एक शेवटची पाचव्या ग्रुपमधली शेवटची मॅच आहे, एकीकडे माडपाई माडप ज्यांनी चांगल्या चांगल्या संघांना पराभूत केलं आणि त्यांच्या विरुद्धात खेळणारा जो कलोते संघ आहे, की कोणाला वाटलं नव्हतं कलोते संघ एवढा उंचांक गाठेल या दोन संघादरम्यान चालू असलेली अगदी उपउपांत्य फेरी मध्ये। या दोन संघांबद्दल काय सांगशील? तर नक्कीच मयुरेश कदम सर, कलोते आणि माडपाई माडप या दोन संघादरम्यान हा सेमी फायनलचा टॉप 6 मध्ये जाण्याचा हा प्रयत्न त्यांचा असणार। कलोते आणि माडप दोन्ही संघ चांगले आहेत, दोन्ही संघांमध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे। तर सर्वप्रथम मयुरेश कदम, मी जय मल्हार टीमच्या वतीने तुमचे आणि गुणगेकरांचे स्वागत करतो, कारण की आम्हाला खेळण्यासाठी या ठिकाणी व्हाईट कार्ड एंट्री दिली आणि आम्ही त्या तुमच्या शब्दाचं पालन करून या ठिकाणी खेळायला आलो, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। मॅचकडे जाऊया आणि पहिला षटक घेऊन येते कलोते गावाचा। विजयच्या पहिल्याच बॉलवर विनायकच्या बॅटमधून आलेला हा दमदार षटकार। यस थँक यू ललित, नक्कीच सांगेल की वाईल्ड एंट्री फक्त तुमची नाही तर वाईल्ड एंट्री मी तर म्हणेल वडवळ संघाची सुद्धा वाईल्ड एंट्री आहे तुमच्या गटामध्ये, परंतु बघूया संघर्ष फार मोठा आहे ग्रुपमध्ये। यावेळेस बैठक शॉट, परंतु कव्हर बदला, क्षेत्ररक्षक सरसावला आणि विनायकला बाद करण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं। पहिल्या बॉलवर समाचार घेतला होता या फलंदाजाने आणि वर्चस्व राखलं होतं विनायकने, परंतु तो वर्चस्व खाली केलं या गोलंदाजाने दुसऱ्या बॉलवर विकेट घेऊन। ललित पहिल्याच बॉलवर षटकार आला, त्यानंतर असं वाटत नव्हतं की मला वाटतं सिंगल डबल घेतली असती तरी मी तर म्हणेल धावा आल्या असत्या ललित। नक्कीच मयुरेश सर, आपण जर विचार केला चांगल्या खेळाडूंचं लक्षण असतो की एक षटकार लगावल्यानंतर सिंगल डबल वर कन्वर्ट करावा लागतो, परंतु मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये विनायक बाद झाला आणि संघ थोडासा बॅकफुटला जातो। दोन चेंडू टाकून झालेत, 6 धावा दाबलकावरती लागल्यात त्या माडपाई माडप संघाच्या। नवीन येणारा फलंदाज मैदानात येतोय तो मयुरेश मैदानात येतोय, सूर्य गोलंदाजी करतोय तो कलोती संघाचा गोलंदाज। पहिल्या चेंडूवरती मार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बली मिळवतोय तो गोलंदाज कलोती संघाचा। सहा धावा आणि 6 धावसंख्येवर पहिला गडी बाद केलाय विजयने। विजयने प्रत्युत्तर दिले मी तर म्हणेल फलंदाजांना। गोलंदाज पुढचा बॉल, फुल टॉस होता ऑन साईडला, मिड विकेटमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक अगदी चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतोय आणि कलोती संघांनी दोन संघांना परास्त केलाय। दोन्ही संघ चांगले होते, सारंग संघाला सुद्धा त्यांनी नुकतंच पराभूत केलं, परंतु माडप संघाकडे सुद्धा फार मोठं आव्हान होतं। वडगाव संघ, जो वडगाव बी बॉलिंग अटॅकसाठी माहीर आहे, त्या संघाला त्यांनी पहिल्यांदा पराभूत केलं आणि त्यानंतर शिरवली, ज्याच्याकडे बॉलिंग अटॅक आणि प्लस बॅटिंग हे सुद्धा आहेत, आणि त्या माडप संघाने दोन्ही संघाला पराभूत करून या तिसऱ्या फेरीमध्ये ते दाखल झालेत। म्हणजे कठीण परिस्थितीतून पुढे दाखल झालेला हा माडप संघ कशा प्रकारे मी त्यावेळे खेळणार याकडे सुद्धा लक्ष। चांगला बॉल इन केला, हा बॉलला अगदी पडल्यानंतर इन झालेला बॉल,
चेंडू जातो आहे निर्धाव श्रेणी आणि निर्धावाच्या सहाय्याने धाव संख्या तिथं स्थिर आहेत. तर धावा आहेत त्या गुणलेखक सर आम्हाला सांगतात ते 7 धावा. सात धावा धावपळीवर विजयचं पहिला षटक मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. समोर समोर फेकलेला अगदी दर्जेदार पॉवरफुल हिटिंग येतोय हा दमदार षटकार. प्रत्येक जण नक्कीच विचारत होतं की रोहित करंजेचा पुनश्च फॉर्म येणार की नाही. सगळ्यांचं लक्ष रोहितच्या फॉर्मवर होतं की रोहित पुनश्च फॉर्ममध्ये येतोय की नाही. कारण बऱ्याचशा मॅचेसमध्ये अगदी संमिश्र यशातून जाणारा खेळाडू पुनश्च आपल्या फॉर्ममध्ये येताना या स्पर्धेमध्ये कोऱ्याने धावा केल्या त्यांनी आणि अजूनही करण्याचा तो प्रयत्न करतोय. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न करत होता. तानाजी सर आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव जरूर मिळेल एक धाव संख्येच्या माहितीने. चौदा धावा या धाव फलकावर लागताना. अजून एक खराब बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दोन अवंतर धाव लागोपाठ विजय देतोय. विजयची जी लीन मी तर म्हणे लेंथ आहे ती लेंथ बिघडून ठेवली. अगदी आपण विचार केला ना की समोरच्या दिशेने मारलेला रोहितच्या बॅटमधून षटकार. विनायकने केलेली सुरुवात ही सगळ्यांनी पाहिली. सुरुवात कशी असली पाहिजे हे दोन्ही फलंदाज सलामीवीर मैदानामध्ये दाखवतात. लोकलमध्ये फेकलेला बॉल षटक क्रमांक पहिलं समाप्त. पंधरा धावा धावपळकावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पंधरा धावा धावपळकावर लागले. चला टीम मीटिंग नको लगेच मॅचला सुरुवात करूया. चला यानंतर मॅच आहे अंबिका चौक विरुद्ध वडवळ. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. अंबिका चौक आणि त्यांच्या विरुद्धात वडवळ संघ. आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. सुनील गोलंदाजी मार्कवर. सुनील बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी सुनीलच्या माध्यमातून झाली होती आणि आताही चांगली कामगिरी त्याच्याकडनं होऊ शकते हा माणस घेऊन मात्र हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ केला जातोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली ती 16 वर. सोळा धावा धावपळकावर आहेत. चांगली सुरुवात माडपाई माडप संघाची मात्र होते. विनायकच्या बॅटिंगमधून आलेला पहिला षटकार. त्यानंतर रोहित मैदानामध्ये खेळतोय. मयुरेश आहे त्याच्या जोडीला. चांगला बॉल ब्लॉकल फेकलेला हा चेंडू. अजून एक डॉट निर्धाव चेंडू आणि थांबवण्यामध्ये यश कलोते संघाच्या गोलंदाजांना. कलोते संघाची बॅटिंग लाईन सुद्धा स्ट्रॉंग आहे. चांगले बॅट्समन त्यांच्याकडे आहेत आणि
स्लोअर बॉल पंचाकडे मोठी दाद आणि पंचांनी नट आउट दिलाय. डॉट बॉल तर जरूर येतोय. दोन षटकाचा खेळ समाप्त. 23 धावा धावपळका लागल्यात. एक षटकार जरूर खाल्ला परंतु काय चांगली गोलंदाजी कलवते गावासाठी गोलंदाजी चांगली झाली. 23-23 धावा धावपळकावर. तर अंबिका चौक संघ आणि वडवळ संघ दोन्ही टीमचे कॅप्टन शेवटचा कॉल आपल्याला टॉस करण्यासाठी या. येस थँक्यू. मयूर गोलंदाजी मार्कवर येतोय. षडक क्रमांक तिसरं आणि शेवटचं षडक आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. वडवड संघाचा कॅप्टन इथे येतोय. अंबिका चौक संघाचा कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. एक धाव मात्र मिळते. एक धाव संख्येच्या मदतीने 24 धावा धावपळका लागल्यात. फॉर्च्युन इव्हेंटची पूर्णतः टीम या स्पर्धेला कव्हर करताना खूप चांगली स्पर्धा आणि आजच्या अंतिम रात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ई ग्रुपमधील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. यातून एक संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करणार आहे आणि कुठला संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करतोय याकडे चालू असलेल्या संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. यानंतर लगेचच आपण ग्रुप नंबर 6 म्हणजे एफ ग्रुपला आपण सुरुवात करणार आहोत. सेकंड राऊंडला त्याही सामना आपण 3 ओव्हरचे खेळवणार आहोत याची दक्षता आपण घ्यायची. अंबिका चौक टीमचा कॅप्टन या टॉस करण्यासाठी शेवटचा कॉल आपल्याला. हवेत बॉल भरपूर लांबचा पल्ला गाठतोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅटीमधून अजून एक येतोय. दर्जेदार षटकार. तीस धावा धावपळकावर लागल्यात. रोहित इथे बरसताना अगदी आक्रमक दाखवताना हा फलंदाज. चांगला बॉल यावेळेस मयूरकडनं आणि अशीच गोलंदाजी त्याला करावी लागेल. सामना आपल्या बाजूने आणायचा असेल तर तुम्हाला डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील आणि ते मयूरला करावं लागेल. 30 धावा त्यांनी धावपळकावर लावल्यात. अगदी माडपाई माडप संघाने सुरुवात चांगली. रोहित अजून मैदानामध्ये म्हणजे सगळं काही शक्य असेल. समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कॅच अप्रतिम पकडली. फलंदाज बाद होतोय तो रोहित. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्यात आला. एक धाव मात्र मिळाली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न ही
चोटी धाव परंतु नाही एकच्या बदले दोन धावा समोरा समोर दोन धावा घेतल्या या दोन धाव संख्येच्या मदतीने धाव फलकामध्ये बदल होते 32 धावा दोन गड्यांच्या बदल्यात 32 धावा तुम्ही संधी देऊ नाही शकत या फलंदाजांना संधी दिली तर ते सोनं करतात दोन्ही फलंदाज मात्र चपळ आहेत दोन्ही फलंदाज धावा चोरण्यासाठी माहिर आहेत आणि त्या फलंदाजाला तुम्हाला रोखावं लागेल षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थी आहे या मैदानावर ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु सफल झालेला फलंदाज असं पंचांनी सांगितलं आणि षटक क्रमांक हे तिसरा समाप्त होतं आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 32 धावा येणाऱ्या 18 बॉलमध्ये 33 धाव संख्येचं टार्गेट जरूर असेल ते कलवत्या संघासमोर चला आपण वडगाव वडवळ आणि त्यांच्या विरुद्धात अंबिका चौक दोन्ही टीममध्ये टॉस करून घेऊया चौक संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय चला वडवळ संघ आपण सुद्धा या चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी आणि ऐकूया आपण ज्ञानेश्वर पारंग यांना थँक यू डीजे धन्यवाद डीजे तर चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे माडप संघ सलामीची जोडी मैदानात झाली आहे कलोते संघाची राजेश माठला आणि या तेजस ठोंबरे अशी सलामीची जोडी मैदानात 18 चेंडू आणि या 33 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात राजेश आणि या राजेंद्र माठला आणि या तेजस अशी सलामीची जोडी तर माडप संघाला विनंती करतोय की आपण क्षेत्ररक्षण तातडीने सजून घ्यायचे तर चौक संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकले तर जो का निर्णय असेल तर निर्णय रिपोर्ट साठी आमच्या पर्यंत पोहोचवायचे बघा 18 चेंडू आणि 33 धावांची गरज एक उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी प्रथम कळोते संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिल्या इनिंग मध्ये माडप संघाला तीन षटकामध्ये 32 धावा मात्र कुठून काढल्या तरी ते 18 चेंडू आणि 33 धावांची गरज ती कोळते संघाला सलामीची जोडी मैदानात स्ट्रायकर एंडला राजेंद्र माठला आणि त्याच्या समोर उभा येतो तेजस ठोंबरे तर माडप संघाकडून पहिला गोलंदाज ठरतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या मार्कवरती अमोल पाटेकर उंच पुरा असा हा फल गोलंदाज अमोल अतिशय चाणाक्ष असा हा गोलंदाज अमोल पाटेकर तर बघूया दोन संघांमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच दोन संघांमध्ये सुरू असलेला हा कलगीतुरा 18 चेंडू आणि 33 धावांची गरज गोलंदाज
अबोल पाटेकर पहिला षटकातील पहिला चेंडू। या वेळेस मात्र चेंडू आहोत आहे बॅटचे कट गेला घेऊन गेला चेंडू आणि इथे मात्र पहिला धक्का मिळतोय तो कलोते संघाला। राजेंद्र माठलला मात्र परतावं लागले। एक मोठी विकेट मोठा मासा गालाला राजेंद्र माठल एक मोठी विकेट मात्र गोलंदाज अमोल पाटेकरला या ठिकाणी प्राप्त होते। 18 चेंडू आणि 33 धावांची गरज पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट एक जबरदस्त फलंदाज चौफेर टोलेबाजी करणारा असा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवले गोलंदाज अमोल पाटेकरनं। राजेंद्र माठल बाद होतोय तर नौका फलंदाज मैदानात जातोय मयूर जाधव। पहिल्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपला पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट अमोलनं प्राप्त केले। पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज अमोलला आपला गोलंदाजी चमक दाखवतोय दादागिरी दाखवतोय अमोल पाटेकर। अतिशय जबरदस्त अनुभव आणि अनुभवाची शिदोरी असा हा गोलंदाज अमोल पाटेकर। तर नवीन फलंदाज स्ट्रायकरला कोलते संघाकडून एक विस्फोटक फलंदाज मयूर जाधव स्ट्रायकरला। गोलंदाज 10-12 पावलाचा रडप आपल्या गोलंदाजीच्या उंबरट्यावरती गोलंदाजीच्या रॅप वरती अमोल पाटेकर। यावेळेस मात्र जोरदार फटका बॅट फिरवली गेली जोरकस पद्धतीने जोरदार अपील केली परंतु अपील मात्र पंचांनी पूर्णपणे फेटाळून लावले परंतु आणि पंचांनी बात केलंय दिलंय ती दुसरा धक्का मिळतोय तो कलोती संघाला। मयूरला मात्र परतावं लागले। धन्यवाद डीजे। तर इथे मात्र दुसरा हादरा मिळतोय कलोते संघाला। मयूर जाधवला मात्र परतावं लागलंय। आता मात्र विचार करायला भाग पाडलंय मी तर म्हणजे कलोते संघाला। तर अतिशय चांगली गोलंदाजी आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलं या गोलंदाज अमोल पाटेकरनं। तर नवीन फलंदाज मैदानात सुनील ठोंबरे स्ट्रायकरला डाकोरा असा हा फलंदाज। अकूट टप्प्याचा चेंडू या मेलेस मात्र बॅटची काडा घेऊन जातो परंतु इथे मात्र बचावला फलंदाज सुनील ठोंबरे। सुरेख गोलंदाजी लगातार 3 चेंडू निर्धाव आणि लगातार 2 महत्वाचे विकेट तंबूच्या आश्रयाला धाडले त्या गोलंदाज अमोल पाटेकरनं। चांगली गोलंदाजी धावसंख्या मात्र अजूनही खातं खोलता आलं नाहीये। 3 चेंडूचा खेळ संपलाय धावसंख्या 10-12। या वेळेस मात्र घडतंय पंच आमच्याकडे गिरकी घेतात आणि या गिरकीला कावा येत पहिली आणि अवांतर धावसंख्या मात्र निश्चितपणे जोडली जाईल या अवांतर धावेची आणि अकाउंट मात्र श्री गणेश होतोय कलोते संघाचा। एकेरी धाव मिळते या चेंडूवरती तर परलीचे मिथुल लांगी यांचं या ठिकाणी आगमन झालं। मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती एवढा विराजमान व्हायचंय। परलीचे मिथुन लांगी या ठिकाणी आले त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि या शिवा दलवी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी या शुभ आगमन झालंय। त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती एवढा सामन्याचा आनंद घ्यायचंय तर त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल। या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि मायेची प्रेमाची उपदार शाळ आणि पुष्पगुच्छ देवड त्यांचं या ठिकाणी सन्मान केला जाईल स्वागत केलं जाईल।
तर इथे मात्र सूर्य गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आहे अमोल पाटीकर यांच्या माध्यमातून आणि हा स्वर चेंडू घोषित होतोय एक अवंतर धावेडा अकाउंट मात्र ओपन होतोय श्री गणेश होतोय कलोते संघाचा 33 धावाचा पाठलाग करताना एकेरी धाव तिसरा पंच मैदानात पाठवायचे 33 धावाचा पाठलाग करताना पहिला षटक प्रगतीपथावर गोलंदाज अबुल पाटेकर षटकातील 3 चेंडू फेकून झालेत एक अवंतर धावेडा अकाउंट मात्र ओपन होतोय कलोते संघाकडून मैदानात तिसऱ्या पंचांची कामगिरी निभावतात तिसऱ्या पंचांची मागणी केली मैदानामध्ये ऋषिकेश भालिवडे तिसरे पंच गोलंदाज आपला गोलंदाजच्या मार्क वरती गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती अमोल पाटेकर समोर उभा येतो डावखोरा फलंदाज सुनील ठोंबरे या वेळेस अकुटप्पाचा चेंडू सरळ फिरकावून दिला चेंडू जाणार सीमा रेषा पलीकडे येतो हा चौकार थैंक यू डीजे तर या चार धावेच्या बरोबरीने कलोते संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली होती एक बाद पाच धाबा दोन बाद पाच धाबा यावेळेस सुरक पटका उंची जास्त आणि लांबी कमी इथे मात्र शत्ररक्षक तिथे आहे परंतु झेल मात्र जमिनीला दान केले इथे मात्र चित्ताच्या चपळाईनं आणि हरणाच्या गतीनं इथे दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात या दोन धावांच्या बरोबरीनं कलोते संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे ते सात धावा दोन बाद सात धावा अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे पहिल्या षटक प्रगतीपथावर गोलंदाज अमोल पाटेकर आपल्या गोलंदाजच्या मार्क वरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती समोर उभा येतो फलंदाज डावखोरा हाताचा सुनील ठोंबरे यावेळेस सुरेख फटका शत्ररक्षक तिथे आहे आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारे चूक न करता अतिशय झेल मात्र टिपली गेली सुनील ठोंबरेला मात्र परतावे लागले थँक्यू डीजे तर पंचचा पहिले षटक संपण्याचा इशारा आलाय निरोबाला आलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तीन बाद सात धाबा या ठिकाणी पाहायला मिळतात कलोते संघाच्या अतिशय बिकट अवस्था या ठिकाणी यावेळेस पाहायला मिळते अतिशय सुरेक अशी गोलंदाजीचा भरडा असलेला हा माडप संघ पहिलं षटक अमोल पाटेकरने टाकलं तीन बाद सात धाबा चांगली सुरुवात चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली तर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज शैलेश आपल्या गोलच्या मार्कवरती समोर येतो फलंदाज तेजस यावेळेस सुरेख फटका इथे मात्र झेल मात्र टिपली गेली आहे यष्टी रक्षक इथे मात्र फलंदाजाला पण परतावं लागले तेजसला
थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। तर धावसंख्या स्थिरावली ती 4-7 धावा। तर नवका फलंदाज मैदानात नितेश मैदानात येतोय। 33 धावांचा पाठलाग करताना दमचाक झालीय मित्र म्हणे या कलुते गावच्या फलंदाजांची। गोलंदाज तयार शैलेश, यावेळेस सुरेख फटका, चेंडू जमिनीला घरंगळत, क्षेत्ररक्षक तिथे आहे चेंडूवरती येतो। तत्पूर्वी एक धाव मिळते चेंडूवरती, या एका धावेच्या साह्यानं कलोते संघ जी धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली होती 8 आकड्यावरती। दुसरा षटक प्रगतीपथावर शैली चांगली गोलंदाजी करते, अमोल पाटेकरच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे। मोठमोठे फटके बाणापासून वंचित ठेवतो हा गोलंदाज शैलेश। तर पुन्हा एकदा स्ट्रायकरला का मजबूत पांद्याचा फलंदाज विजय। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटके काही पाहायला मिळत नाही। परंतु इथे मात्र एकेरी धाव मिळते चेंडूवरती या एका धावाच्या साह्यानं, या एका धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते त्या 9 या आकड्यावरती। 9 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या। 33 धावाचा पाठला करताना दुसरे षटक प्रगती पथावर, दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक। गोलंदाज तयार शैलेश आपला गोलंदाजीच्या उंबरट्यावरती। यावेळेस मात्र काय घडतंय इथे, मात्र पंचांनी दंडित केले गोलंदाजाला आणि उजव्या अष्टीच्या खूप बाहेर चेंडू आणि इथे मात्र अवांतर धावसंख्या घोषित केले। एक अवांतर चेंडूच्या मदतीनं धावसंख्येनं धावसंख्या एकडे वाढतीये ते 10 या आकड्यावरती। अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची गरज, मर्त येणाऱ्या उर्वरित चेंडूंमध्ये। यावेळेस चेंडूला कोठून काढलं, परंतु आपल्याच फॉलोअरमध्ये सुरक्षित रक्षण पाहायला मिळतंय गोलंदाज शैलेशच्या माध्यमातून। निर्धाव चेंडूची सांगता होती आहे, चांगली गोलंदाजी आणि चांगलं शत्ररक्षण आणि फलंदाजी गोलंदाजी असे तीनही डिपार्टमेंटवरती चांगलं प्रभुत्व या ठिकाणी पाहायला मिळतंय माडपचे हे गोलंदाज आणि गोलंदाज। पुन्हा एकदा यावेळी सुरेख फटका, चेंडू दादा सीमा रेषा पलीकडे होते हा दणदणीत षटकार। या 6 धावेच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 16 आकड्यावरती। थँक्यू डीजे। तर या 6 धावेच्या बरोबरीनं कलोते संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली होती 16 धावा। या षटकाने नक्कीच आशा मात्र पल्लवित झाल्या असतील कलोते संघाच्या। अतिशय जबरदस्त हा प्रेक्षणीय लढत कलोते विपक्ष माडप असा हा रंगतदार सामना। यावेळेस मात्र काय घडतंय, सुरेख चेंडू फेकला गेला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि पंचांनी दुसरं षटक संपण्याचा इशारा आला। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4-16 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती कलोते संघाची। आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज, 6 चेंडू आणि 17 धावांची गरज बघूया। अजूनही कोणी सामना हारला नाही, कोणीही जिंकला नाही। येणाऱ्या 6 चेंडू आणि 17 धावांची गरज।
थैंक यू डीजे। तर बघा शेवटचे सहा चेंडू आणि या 17 धावांची गरज। धापलकावरती धावा आल्या त्या 16 धावा, चार बाद 16 अशी स्थिती निर्माण झाली आहे त्या कोलते संघाची। शेवटचे सहा चेंडू आणि 17 धावांची गरज, तिसरे षटक घेऊन आलाय माडप संघाकडून रोहित। आपल्या गोलंदाजचे मार्क वरती 10-12 पळाचा रडप, गोलंदाजच्या बोहल्यावरती गोलंदाजीच्या रॅप वरती समोर उभा तो कलोते संघाचा विस्फोटक तेजस विजय। यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू तिथे जातो, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची उचली करणार, फेकी करणार। तत्पूर्वी इथे मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात। या दोन धावांच्या बरोबरीने कलोते संघ पोहोचवत अद्याप पर्यंत 18 या आकड्यावरती, 18 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात। 33 धावाचा पाटला करताना बघूया शेवटचे पाच चेंडूवाडिया 15 धावांची गरज, पाच चेंडूवाडिया 15 धावांची गरज कळवते संघाला। धावसंख्या स्थिरावल्या त्या 18 धावा। तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय, त्याला स्पीडअप घ्या। यावेळेस मात्र आखू टप्प्याचा चेंडू मात्र खाली ठेवला, परंतु इथे मात्र चेंडू जातो तो निर्धाव, परंतु फलंदाज मात्र आशालभूत अशा नजरेने पाहत राहिला। यष्टी रक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय। शेवटच्या चार चेंडू आणि 15 धावांची गरज, चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय। माडप संघाचे गोलंदाज अगदी फसवे चेंडू टाकण्यामध्ये माहिर आहेत। शेवटचे चार चेंडू आणि 15 धावांची गरज, गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्क वरती रोहित। यावेळेस मात्र काय घडतंय, लय मात्र बिघडली गेली गोलंदाज रोहितची आणि या पंच तानाजी कडू सरांचा स्वेर चेंडूचा निर्वाला आला, इशारा आला। एक अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल। या अवांतर धावेच्या मदतीनं कलोती संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे सरकतीये। ती 21 या आकड्यावरती, 19 या आकड्यावरती, 19 धावा धावपलकावरती आहे। अजूनही जिंकण्यासाठी शेवटचे चार चेंडू आणि 14 धावांची गरज। यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू जाणार सीमा रेषा पलीकडे, येतो हा दणदणीत षटकार। थँक यू डीजे। या सहा धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे ती 25 धावा। अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची गरज, मात्र येणाऱ्या तीन चेंडूमध्ये, तीन चेंडू आणि 8 धावांची गरज, काय सामना रंगलाय, अतिशय पैसा बसूल ही मॅच। शेवटचे तीन चेंडू आणि 8 धावांची गरज, गोलंदाज रोहित। यावेळेस मात्र सुरेख चेंडू झपकन आतमध्ये येतोय, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये, सर्व चेंडू विसावतो तो यशी रक्षेच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। आता मात्र शेवटचे दोन चेंडू आणि 8 धावांची गरज, धावसंख्या झाली आहे अद्यापपर्यंत 25 धाबा, चार बाद 25, शेवटचे दोन चेंडू आणि 8 धावांची गरज। यावेळेस मात्र सुरेख चेंडू फसवा चेंडू फेकला गेला, फलंदाज मात्र अशालभूत अशा नजरेने पाहत राहिला। असं वाटलं होतं की फलंदाजाला स्वेर चेंडू जाईल, परंतु इथे मात्र सुरेख चेंडू फेकला गेला, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। आणि शेवटचा एक चेंडू आणि 8 धावांची गरज, शेवटचा एक चेंडू आणि 8 धावांची गरज बघूया। धावसंख्या स्थिरवल्या त्या 25 धाबा, शेवटचा एक चेंडू सुरेख गोलंदाजी।
या वेळेस मात्र सुरेख फटका, परंतु चेंडू आता सीमा रेषा